सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात सुरेश भाऊ शेंडे दूध संघाची यशस्वी वाटचाल. अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आमची प्रतीक दूधची दर्जेदार उत्पादने. दूध, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, खवा, पेढा, तूप, पनीर व इतरही. तर एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या प्रतीक दूध या शॉपीला. आमच्या शाखा विटा लेंगरे, खानापूर, पलूस, किर्लोस्करवाडी, कुंडल, कडेगाव, कसबे, डिग्रज, पुंदी, कराड, सांगली यांसह सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सुरेश भाऊ शेंडे दूध संघ प्रायव्हेट लिमिटेड लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 83 90 12 37 23 0 23 47 24 74 74. सांगली जिल्ह्यातील कवठेमांका तालुक्यातील अलकुड येथे विनापरवाना बैलगाडी शर्यती भरविण्यात आल्या होत्या. शर्यतीवर बंदी असताना सुद्धा या शर्यती भरवल्या होत्या. यावेळी एक बैल आणि एक घोडा गाडीला जुंपला गेला होता. यावेळी बैलगाडी पळवताना बैलांना अमानुषपणे बॅटरीचा शॉक आणि काठीने मारहाण केली गेली असल्याचं दिसत आहे. हा प्रकार प्राणीमित्रांनी उघडकीस आणलाय. या प्रकरणी कवठेमांका पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले. ढालगाव येथे दिनांक 17 मार्च रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ढालगाव ते हिवरे रस्त्यावर बेकायदेशीरपणे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. तर दिनांक 21 रोजी सकाळी तालुक्यातील अलकुड एस येथील खडीचा माळ या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत सांगली येथील प्राणीमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कवठेमांका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कवठेमांका पोलीस स्टेशनमध्ये बैलगाडी संदर्भात एक गुन्हा दाखल होण्याचं काम चालू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये वारंवार बऱ्याच ठिकाणी असे बैलगाडी शर्यती होत असतात. त्या शर्यतींमध्ये बैलांना बॅटरीने शॉक देणे, त्यांना मोठ्या काठीने मारहाण करणे, तसेच टोकदार खिळे लावून त्यांच्यावरती अत्याचार बऱ्याच ठिकाणी होत असतात. सदरच्या घटना जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये वारंवार होत असतात. प्रत्येक वेळी अशा ठिकाणी ज्या घटना होत असतात त्या जोपर्यंत प्राणीमित्रांना माहीत होत नाही तोपर्यंत पोलीस प्रशासन कोणतीही याबाबत दखल घेत नाही आणि त्यांच्यावरती कारवाई करत नाही. वास्तविक पाहता अशा घटना भरपूर होत असतात. सर्वोच्च न्यायालयाचं आदेशाचा अवमान होत असताना देखील पोलीस प्रशासन ठप्प असतं. पण बऱ्याचदा आम्ही ह्या घटनांची माहिती पोलिसांना कळवतो. पोलीस जागेवरती जातात, त्यांना हकलून लावतात स्वतःच आणि त्यांच्यावरती कारवाई करणे टाळतात. अशा ह्या कृत्यामुळं रेस आयोजन करणाऱ्यांचं धाडस वाढलं आहे आणि पोलिसांच्या देखत त्या बऱ्याच ठिकाणी रेस होत असतात. पोलिसांनी या संदर्भात कडक कारवाई करून त्यांच्यावर या सर्व घटना थांबवण्यास भाग पाडणं महत्त्वाचं आहे. शक्यतो बैल आणि घोडा यांची शर्यत कुठं होत नसते, पण आज कवठेमांका तालुक्यामध्ये बैल आणि घोडा अशी पण शर्यत झाली आहे. 2016 साली तत्कालीन कलेक्टरांनी ह्या बैल आणि घोडा यांच्यावरती होणाऱ्या अत्याचाराचा दखल घेऊन 2016 सालच्या कलेक्टरांनी एक आदेश काढला होता. त्या आदेशानुसार एक बैल आणि एक घोडा एका गाडीस जुंपून शर्यत करणे किंवा त्यांना जुंपणे कायद्याने गुन्हा बंधनकारक आहे आणि तशी ही घटना घडलेली आहे. बेकायदेशीर बैलगाडी शर्यतीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतली व वरील दोन्ही ठिकाणी बैलगाडी शर्यती आयोजित करणाऱ्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तातडीने 6 जणांना ताब्यात घेतले. अलकुड एस येथील शर्यती प्रकरणी आयोजक अर्जुन कृष्णा भोसले, सतीश बाबासाहेब चौगुले व भावड्या दुधाळ सर्व राहणार अग्रण धुळगाव या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर ढालगाव येथील बैलगाडी शर्यतीचे आयोजक नवनाथ लोभा खुटाळे, रणजित पाटील व संभा कोणूर सर्व राहणार ढालगाव यांना ताब्यात घेतले. तर समाधान जगन्नाथ सरगर राहणार ढालगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र सरगर अद्याप फरारी आहे. पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोज पाटील अधिक तपास करीत आहे. आम्ही सदर भागात जाऊन माहिती घेतली असता आग्रण धुळगाव या गावातील अर्जुन कृष्णा भोसले या व्यक्तीनं सदर ठिकाणी रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बैलगाडीच्या शर्यत्या आयोजित केल्या होत्या अशी आम्हास माहिती प्राप्त झाली. म्हणून सदर अर्जुन कृष्णा भोसले राहणार अग्रण धुळगाव या इसमास आम्ही सध्या ताब्यात घेतलेलं आहे. त्यानं सदर ठिकाणी बैलगाड्यांच्या शर्यती ह्या आयोजित केल्या असल्याचं कबूल केलेलं आहे. त्याच्या तपासामध्ये जे काही नावं निष्पन्न झालेले आहेत अशा व्यक्तींचा आम्ही शोध सुरू केलेला आहे आणि ह्या सगळ्यांची माहिती घेऊन आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत. आणि यापूर्वी सदर ठिकाणी 19 एप्रिल व 20 सप्टेंबर या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात कारवाई करून सदर ठिकाणी 20 ते 25 लोकांच्यावर कारवाई केलेली आहे. तसेच त्या ठिकाणी जे काही त्यांनी वाहनं घेऊन आलेले होते 4 चाकी आणि 2 चाकी ही वाहनं, बैलगाडी आणि ते सोबत असलेले प्राणी या सर्वांना आम्ही ताब्यात घेऊन त्या लोकांच्यावर गुन्हा दाखल केलेला होता
तरी सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचं हे कृत्य आता केलेलं आहे, त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करीत आहोत. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.